नमस्कार. आज अधिक आषाढ शुक्ल नवमी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीस ठाण्यात अटक. पासपोर्टसाठीचे अर्ज मालाड इथेही स्वीकारण्याची पासपोर्ट कार्यालयाची सुविधा. आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयात फक्त जेनेरिक औषधांचंच दुकान सुरू करण्याची नगरसेविका रुचिता मोरे यांची मागणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात नेहमीच औषधांचं दुकान सुरू करण्याऐवजी जेनेरिक औषधं विक्री करणारं दुकान सुरू करावं अशी मागणी ठाणे महापालिकेच्या नगरसेविका रुचिता मोरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधाचं दुकान सुरू करण्यासाठी जागा भाड्यानं देण्याकरता जाहिरात दिली आहे. महापालिकेला दरमहा 14 लाख रुपये भाडं यातून अपेक्षित आहे. मात्र कळवा रुग्णालय चालवताना गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, औषधं स्वस्त दरात मिळावीत असा हेतू आहे. यासाठी पालिका करोडो रुपये खर्च करत आहे. महापालिका करत असलेला खर्च पाहता 14 लाख रुपये भाडं हे फारच कमी उत्पन्न आहे. यासाठी कळवा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना स्वस्त दरात औषधं देणारं जेनेरिक औषधांचं दुकान सुरू केल्यास त्याचा रुग्णांना फायदा होईल. या दुकानांमध्ये इतर कोणतीही औषधं न देता फक्त जेनेरिक औषधं द्यावीत म्हणजे रुग्णांना स्वस्तात औषधं उपलब्ध होऊ शकतील असं मोरे यांचं म्हणणं आहे. 14 लाख रुपये भाडं देणारा शेवटी हे पैसे गोरगरिबांकडूनच वसूल करणार, मग महापालिका रुग्णांसाठी खर्च करत असलेल्या करोडो रुपयांचा फायदा काय? कळवा रुग्णालयातील औषधांसाठी 2 कोटी रुपये खर्च केले जातात, मग औषधाच्या दुकानाची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करून कळवा रुग्णालयात औषधांचं दुकान सुरू करायचं असेल तर ते फक्त जेनेरिक औषधांचं सुरू करावं, इतर कोणत्याही औषधाच्या दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी रुचिता मोरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे पासपोर्ट कार्यालयानं पहिल्यांदाच आपल्या क्षेत्राबाहेर जाऊन पासपोर्ट अर्ज स्वीकारण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. ठाणे पासपोर्ट कार्यालयातर्फे 8 जिल्ह्यातील पासपोर्ट अर्ज स्वीकारले जातात. आता मुंबईतील मालाड इथेही ठाणे पासपोर्ट कार्यालयासाठीचे अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मालाड पूर्वेकडील टिपको प्लाझा येथील पासपोर्ट सेवा केंद्रात ठाणे पासपोर्ट कार्यालयाच्या क्षेत्रातील अर्ज स्वीकारण्यासाठी 5 खिडक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पासपोर्ट अधिकारी TD शर्मा यांनी ही माहिती दिली. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या आणि मुंबईत काम करणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट अर्ज दाखल करण्यासाठी ठाण्यामध्ये 1 दिवसाची सुट्टी घेऊन यावं लागतं. अशा लोकांना मालाडमधील या कार्यालयाचा फायदा होऊ शकेल असं शर्मा यांनी सांगितलं. यामुळे पासपोर्ट अर्ज भरण्यासाठी दिला जाणारा कालावधीही कमी होण्यास मदत होईल. अर्जदारानं त्याच्या सोयीनुसार मालाड अथवा ठाणे अशी नोंद ऑनलाईन अर्ज भरताना केल्यास अर्जदाराला तशी मुलाखतीची वेळ देता येईल. ठाणे पासपोर्ट कार्यालयातून दिवसाला किमान 1200 पासपोर्ट दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SMS करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. रामवीर सिंग यांना नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 25 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा संदेश व्हॉट्सअपवरून नौपाडा पोलिसांना पाठवला होता. हा संदेश पाठवताना त्यानं RBS असं आपलं इनिशियलही या संदेशात लिहिलं होतं. या संदेशामुळे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
पोलिसांनी संदेश आलेल्या मोबाईल क्रमांकाचं ट्रॅकिंग सुरू केलं आणि एका गावामध्ये असलेल्या रामवीर सिंगच्या घरी छापा घातला. मात्र तोपर्यंत रामवीर सिंग पसार झाला होता. मंगळवारी रामवीर सिंग ठाणे पोलिसांकडे आपल्याला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी असा अर्ज घेऊन आला होता. पोलीस अधिकाऱ्यानं हे पत्र वाचताच त्याला पंतप्रधानांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारी हीच ती व्यक्ती असल्याचं लक्षात आलं. रामवीर सिंग हा मानसिक रुग्ण असून त्याच्यावर वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात एका मनोरुग्णास बेदम मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. धुळ्यातील छोटू पिंजारी यांचा मुलगा आदिल हा मानसिकदृष्ट्या खचल्यानं त्याला 27 मे रोजी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याच्यात सुधारणा होण्याऐवजी तो मानसिकदृष्ट्या खचला असल्याचं त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं. तसंच त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण आढळले. त्याला रुग्णालयात भेटणाऱ्या नातेवाईकांनी आदिलला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर रवींद्र शिरसाट यांनी अशी कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सांगून मारहाण झाली असल्यास ही मारहाण कोणी केली याची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर मनोरुग्णालयातील सर्व रुग्णांची नियमित शारीरिक तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या एके जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100% लागला आहे. या शाळेतून 170 विद्यार्थी शालांत परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष प्रावीण्यासह 129, प्रथम श्रेणीत 35 तर द्वितीय श्रेणीत 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90% अधिक गुण मिळवणारे 57, 80-89% गुण मिळवणारे 58, 70-79% गुण मिळवणारे 32, 60-69% गुण मिळवणारे 17 तर 50-49% गुण मिळवणारे 5 विद्यार्थी आहेत. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी. फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील अभिनय कट्ट्यातर्फे शालांत परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विविध क्षेत्रातील नामवंतांच्या मुलांचा गौरव करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांची कन्या अपूर्वा, ज्येष्ठ समाजसेवक विलास जोशी यांची नात संजना, नाट्य चित्रपट सृष्टीतील उदय सबनीस यांची कन्या समीहा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सचिन जोशी यांची कन्या प्रचिती, अपूर्वा पुराणिक, नेहा दामले, ऋग्वेद बापट, कौशिक शिंदे, नेहा कळंबेकर अशा 35 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी एका मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन जिज्ञासा ट्रस्टनं 28 जून रोजी केलं आहे. राष्ट्रीय बालविज्ञान परिषद 27-31 डिसेंबर दरम्यान होणार आहे. जिज्ञासा ही संस्था राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेची समन्वयक म्हणून महाराष्ट्रात काम करते. यंदा जाणून घेऊ हवा आणि हवामान या विषयावर बालविज्ञान परिषद होणार आहे. या बालविज्ञान परिषदेसाठी प्रकल्प विषय निवड, कृती पद्धत, लेखन या संदर्भात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी एका विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन जिज्ञासा ट्रस्टनं केलं आहे.
सरस्वती क्रीडा संकुल इथे येत्या रविवारी सकाळी 9:30 ते 12 या वेळात ही कार्यशाळा होणार असून नावनोंदणीसाठी 2540-38-57 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिखे यांनी केलं आहे. कळवा रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 15 वर्षीय मुलीच्या पोटातून 2.5 किलो वजनाचा केसांचा गोळा काढला आहे. सारिका बर्डे ही 15 वर्षाची मुलगी महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल होती. तिला पोटदुखी, जेवण न जाणं आणि दिवसेंदिवस वजन कमी होणं अशा समस्या होत्या. उपचारादरम्यान या मतिमंद मुलीला ट्रायकोबझोर हा विचित्र आणि दुर्मिळ आजार असल्याचं स्पष्ट झालं. बऱ्याच वर्षापासून तिला केस, कागद अशा गोष्टी खाण्याची सवय होती, त्यामुळे तिच्या पोटात या वस्तूंचा गोळा झाला होता. डॉक्टर सुकेश ठाकूर यांनी शस्त्रक्रिया करून या मुलीच्या पोटातील 2.5 किलो केसांचा गोळा यशस्वीपणे बाहेर काढला. गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. गेले 5 दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली होती. काल मात्र पावसानं उसंत घेतली, तर आजही सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्याचंच दिसत असून आज प्रथमच सूर्याचं दर्शन झालं आणि काही काळ कडक ऊनही पडलं होतं. जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे तालुका 12, कल्याणमध्ये 16, मुरबाड 31, उल्हासनगर 24, अंबरनाथ 22, भिवंडी 19, तर शहापूरमध्ये 29 मिलीमीटर पाऊस झाला. ठाणे शहरात गेल्या 24 तासात 11 मिलीमीटर पाऊस झाला आहे. रेप्टाकॉस कंपनीच्या सप्लिमेंटरी फूड म्हणून ओळख असलेल्या 2 उत्पादनांना केंद्र शासनाची परवानगी नसल्यामुळं उत्पादनं विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. ठाण्यातील रेप्टाकॉस कंपनीतर्फे प्रोटीन फूड, बेबी फूड अशी 9 प्रकारची उत्पादनं बाजारात विक्रीसाठी आहेत. मात्र यापैकी इझी फूड आणि थ्रेप्टिन मायक्रोमिक्स या उत्पादनांना केंद्रीय अन्न सुरक्षा मापक तपासणी प्रयोगशाळेची परवानगी अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे ही उत्पादनं बाजारात विकता येत नाहीत. मात्र असं असतानाही कंपनीतर्फे ही उत्पादनं बाजारात विकली जात होती. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत छापा मारला, त्यावेळी 18 लाख रुपयांची ही सप्लिमेंटरी फूड्स जप्त करण्यात आली. केंद्रीय अन्न सुरक्षा मापक तपासणी प्रयोगशाळेकडे यासाठी अर्ज करण्यात आला असून अद्याप त्यांचं प्रमाणपत्र मिळालं नसल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं. तर प्रयोगशाळेच्या परवानगीशिवाय कोणत्याही उत्पादनांची निर्मिती अथवा विक्री करता येत नसल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगितलं.